नमस्कार मंडळी, आज आपण नाश्त्यासाठी बटाटा मसाला डोसा बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे आणि खाण्यात एकदम भन्नाट आहे. तर चला मग बनवूयात. याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 चमचे मैदा टाकून घ्यायचा आणि हे दोन्ही आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण 1 मोठ्या आकाराचा बटाटा बारीक चिरून टाकून घेऊयात. तुम्ही 2 बटाटे देखील इथे वापरू शकता, बटाटे लहान असतील तर. त्याचसोबत 1/2 कप दही टाकून घ्यायचं आहे आणि 1/2 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. सोबत 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरे, हे सगळं टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर यामध्ये 1-2 मिरच्या देखील टाकू शकता. अगदी बारीक याची पेस्ट बनवून प्युरी बनवून तयार करायची आहे. आता आपण जो रवा बारीक करून घेतलेला होता त्यामध्ये ही प्युरी अगदी थोडी थोडी करून टाकायची आहे. एकदम टाकू नका, अगदी थोडी थोडी करून टाकायची. थोडी टाकायची, मिक्स करायचं, त्यानंतर थोडी टाकायची. असं तुम्ही जर मिक्स केलं तर अगदी योग्य असं परफेक्ट आपलं मिश्रण बनवून तयार. तर इथे मी सगळं प्युरी वापरून मिश्रण बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला जर इथं प्युरी कमी पडली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकून घेऊ शकता, पण पाण्याची गरज लागत नाही. अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे. आता हे मिश्रण झाकून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलतो. तोपर्यंत आपण इथं चटणी बनवून घेऊयात. नेहमी आपण हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी बनवून खातो, पण आज एका वेगळ्या पद्धतीने चटणी बनवून घेऊयात. याकरिता पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्याचमध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो, 3-4 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा मीठ हे छान असं परतवून घ्यायचं आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता झाकून 2 मिनिटे मंद चवीवरती वाफवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटानंतर झाकून काढून छान असं टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहेत. टोमॅटो मॅश झालं की गॅस बंद करायचा आणि यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी चटणी बनवून तयार होते. आता या चटणीवरती आपण फोडणी देऊन घेऊयात. फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी, उडीद डाळ, थोडीशी हिंग आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. हवं असेल तर 1/2 मिरची यामध्ये देखील तुम्ही टाकून घेऊ शकता आणि ही फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची. अगदी भन्नाट चवीची चटणी बनवून तयार होते. नक्कीच एकदा ट्राय करून पहा, मस्त लागतं डोस्यासोबत खाण्यासाठी. तर आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे. ठेवून घेऊयात बाजूला आणि आता आपण रव्याकडे येऊयात. तर बघू शकता रवा देखील छान इथं फुललेला आहे. जर इथे दाट झालेला असेल रवा तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता, पण आपली ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे त्यामुळे इथे मी पाणी टाकलेलं नाही. यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा खाण्याचा इनो टाकून घेऊयात. इनो नसेल तर तुम्ही सोडा टाकून घेऊ शकता आणि इनो ऍक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊयात. तर तयार झालेलं हे मिश्रण आता गॅसवरती डोस्याचं पॅन ठेवून घ्यायचं. डोस्याच्या पॅनला आधी तेल आणि पाणीनं छान असं ग्रीस करून घ्यायचं, सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर हे बेटर अगदी हलक्या हातानं पसरवून घ्यायचं. छान असा आपला डोसा पसरवला जातो. आता मध्यमाचेवरती तेल, तूप, बटर जे आवडतं ते लावून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अगदी कडक हवा डोसा तर गॅसची फ्लेम लो ठेवून डोसा छान कुरकुरीत भाजून घ्यायचा. आणि जर कुरकुरीत नको असेल बघू शकता मस्त आपला हा बटाटा मसाला डोसा बनवून तयार झालेला आहे. अगदी कुरकुरीत बनलेला आहे आणि याच पद्धतीने आता आपण सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे, छान असा कुरकुरीत बनलेला आहे. तर दुसरा डोसा बनवण्याच्या आधी तव्याला तेल आणि पाण्याने नक्कीच ग्रीस करून घ्या, म्हणजे डोसा अजिबात चिकटत नाही किंवा तुटत नाही. दुसराही डोसा व्यवस्थित पसरवला गेला आला आहे. आता हा सुद्धा आपण कुरकुरीत असा लो फ्लेम वरती भाजून घेऊयात. तर सगळी डोसे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. नाश्त्यासाठी अगदी पटकन 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे आणि बटाटा वापरल्यामुळे अगदी भन्नाट चवीचं लागतो. तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि अशाच भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत.
त्या देखील नक्कीच पहा. तसेच रोज भाजीला काही बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचं या सगळ्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड आहेत, त्या देखील नक्कीच पहा. आणि आपण लवकरच एक गिव्ह अवे सुरू करणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाची जर तुम्ही योग्य उत्तर दिला तर तुम्हाला मस्त असं दिवाळीसाठी गिफ्ट हॅम्पर भेटेल. तर असेच व्हिडिओ बघत राहा, लवकरच आपला गिव्ह अवे सुरू होणार आहे. धन्यवाद.